नासदासिन्नो सदासिस्तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्बा किमासीत् गहनं गभीरम् विश्वाचा आधि सत्य नवते असत्य ही नवते अंतराल ही नवते आकाश ही नवते लपले काय होते कोणी काय दडवले होते त्या वेळी तर अटल जल ही तरी कुठे होते अफगाण हमलावरांच्या विजयाचे आपल्या समाजावर दोन परिणाम तसे होत गेले. शिवाय एक पैलू दुसऱ्याच्या विरोधामध्ये होता. एकतर फार कट्टरवाद वाढत गेला, मग स्वतःमध्येच बंद राहिला म्हणजे बाह्य हमल्यांच्या त्रासांपासून सुरक्षित राहिला. बरं, दुसरीकडे पण विदेशी लोकांचे रिवाजसुद्धा एकत्र राहिल्याने अजाणतेपणे स्वीकारले पण जाऊ लागले, राहणीमान शिवाय विचार दोन्हीमध्ये. या भजनाचे रचनाकार संत नामदेव मराठी आणि हिंदीचे कवी होते. ते दक्षिण भारतातल्या त्या भक्ती कवींमधले होते ज्यांनी उत्तर भारतात येऊन सर्वसाधारण जनतेमध्ये भक्तिभावाचा प्रचार केला. त्यांचे समकालीन होते हिंदी आणि फारसी कवी अमीर खुसरो.
इस्लामच्या वाहिद खुदाच्या कल्पनेने हिंदू धर्मास खूप प्रभावित केलं. मग वेदांतांच्या कणकणामध्ये भगवंताच्या सिद्धांताने मुस्लिम भक्तिवाद म्हणजे हिंदुस्थानात येऊन स्थायिक होणाऱ्या सुफी अवलियांमध्ये सर्वात अव्वल नाव येतं ख्वाजा मोइनुद्दीन चिस्तींचं, ज्याने शहाबुद्दीन घोरीच्या हमल्यानंतर अजमेरला पोचून चिस्ती प्रथा चालू केली. चिस्ती प्रथेच्या सुफी कवी संतांची विशेषता ही होती की ते साध्या बोली भाषेमध्ये त्यांच्या रचना करीत. चिस्ती संत कवींमध्ये दोन प्रसिद्ध नावं आहेत, फरीदुद्दीन गंजशखर आणि अमीर खुसरो. मध्ये कविता लिहिल्या. हिंदीतली सर्वात जुनी कविता आहे मुल्ला दाऊदची चंदायन, जी फिरोज शाह तुगलकच्या युगामध्ये लिहिली गेली. कथ बाजुर कैसी पीडा मनी विचारती जन आणि महाजन. कथ बाजुर कैसी पीडा
मनी विचारती जन आणि महाजन विचारती जन आणि महाजन विचारती जन आणि महाजन तू जर आम्हा पीडा बदसी तर आम्ही तुझ आणु औषधी तर आम्ही तुझ आणु औषधी तर आम्ही तुझ आणु औषधी एकच ती हो सुंदरी मनी प्राण जिंकिले माझे जिनी कैसा सौदा केला फिजुल ना होई लाभ गमावले मूळ मी तर तुके सांगू शकतो मी तर तुके सांगू शकतो अधिक काही ना मी बदू शकतो अधिक काही ना मी बदू शकतो अधिक काही ना मी बदू शकतो हो विचारी घायाळासी तू का हो जागे सर्वरात तू का हो जागे सर्वरात विचारी घायाळासी तू का हो जागे सर्वरात जो घेई देई दर्द तो हो जाणे सर्व बात हो जाणे सर्व बात कोण आहे हा जो काळजाच्या आत खोलवर बुडून गात आहे बांटा मला बैचन करणाऱ्या तू त्या गायकास बोलव जो आज्ञा कथ बाजूर कैसी पीडा मनी विचारती जन आणि महाजन तू जर आम्हा पीडा वदसी तर आम्ही तुझ आणु औषधी महाराजांचा विजय असो बाजूर तुझ्या गायनाने काल रात्री पण मला झोपू नाही दिलं शिवाय आज परत तू तेच गीत गातोयस कोण आहे बोल ज्याने तुझ्या आवाजामध्ये अशी मधुरता शिवाय अशी पीडा भरली आहे महाराज चारी दिशांमध्ये भटकत भटकत मी गोवर राज्यातल्या सुंदर नगरामध्ये पोचलो आणि मग तिथे मला एक चंद्रासारखी रूपवती दिसली तेव्हापासून पीडा माझ्या हृदयामध्ये बसली बघा घट्ट जसा पत्थरामध्ये खिळा मी मुळीच चंद्राला त्या विसरू नाही शकत राजेश्वर शुद्ध पण अशी विसरून बसलोय की ना दिवसाचा पत्ता लागत आहे ना रात्रीचा बाजूर बोल सुंदरताची मूर्त कोण आहे ती मला न दिसलेल्या चंद्राच्या रूपाचं वर्णन तू कर बघू जशी आज्ञा महाराज भ्रमर वर्ण पाही केसाते भ्रमर वर्ण पाही केसाते अमृत कलशावर विष धरलेले लांब केश ते पद चुंबिती लांब केश ते पद चुंबिती नागासम हे रुळत राहती नयन सुंदर हे हरणाचे पाहता समोर चमकती तारे डोळी आम्राचे मोती भरले हो स्वर्णमाळ छातीवर रुळे रत्न पदारत माणिक भरे वाटे उसळ जसा सागर हो वाटे उसळ जसा सागर हो पीतो भ्रमर पद्मिनी रस हो थांबलास का रे तू तिच्या रूपाचं अजून वर्णन कर बघू जोपर्यंत मी थांबवत नाही तुला गायचं तू बाजूर चाले हंस गती ठुमक ठुमकती चाले हंस गती ठुमक ठुमकती पद उचलते झमक झमकती
चमक चमक धरती पद धरती छनक छनक पद पंक्ति भरती लहर लहर जुईचा गंध मादक जैसा वाटे तो मजा मोहक ऐसा ऐसे वस्त्र पहरावे नारी ऐसे वसन पहरावे नारी कुंदन जरीची सिंदूरी साड़ी नक्षी बुट्टी वेला असलेली हो सुंदर ओढ़नी परी ओढ़े हो चाले चोड़ी चीर पहरावे वाटे घेऊन जाई कोण हो मनी मो बस मला अजून व्याकुळ पण नको करूस मी माझी शुद्ध पण हरून बसलो आहे बांठा गोवर राजाच्या महाराज तुम्ही संदेश पाठवा की जर सुंदरी चंदा महाराज रूपचंदास तुम्ही नाही सोपवली मी सगळं गोवर राज्य पण नष्ट करणार आहे चंदा स्नेहाच्या कामरसात राजा हो बहकला माने एक ना अपशकून गोवर नगर घेर ले महाराज राजा रूपचंदाच्या सैन्याने महालास पूर्ण घेरलंय भर ते घेराबंदी तेव्हा संपवणार आहेत जेव्हा तुम्ही तुमची पुत्री चंदाचा हात फक्त त्यांना सोपवणार आहात मंत्री माझ्या पुत्रीचा विवाह होऊन गेलाय मग मी पुन्हा तिचं लग्न राजा रूपचंदाशी कसं करू शकतो सर्व जग जाणतं की मी तिला वामनास देऊन बसलोय पण महाराज रूपचंदाचं सांगणं आहे जर शांतीने चंदा त्यांना नाही दिली गेली मग ते शक्तीच्या बळावर मिळवणार आहेत तिला मग तुम्हाला पण स्वतःचा गुलाम बनवणार आहेत प्रयत्न करायला सांगा महाराज धर्म आणि नीतीच्या विरुद्ध बोलायचा प्रयत्न करतो मी तुम्ही पण मानाल चंदाचा विवाह नावाचाच विवाह होता नाहीतर मग पुत्री सारसर सोडून का हो राहते आपल्या पित्याच्याच घरी सदा चंदाने वामनाच्या साथीने अग्नीला साक्षी मानित घेतले सात फेरे वामन लोळा लंगडा काना कुबडी आहे यासाठी केव्हाच वैवाहिक सुखाचा अर्थ नाही समजला चंदाला हे बिचारीचं नशीब आहे दुसरं काय तरीही महाराज रूपचंदला बघा या सर्व गोष्टींचं काय माझं मत तर हे आहे सोपवा चंदाला तुम्ही त्याला आणि राज्य करावं सुखाने आता आमच्या नसांमधून पण रक्तच वाहतं मंत्री शिवाय आमचा मान राखण्यासाठी आम्ही जीवाची सुद्धा परवा नाही करणार जा बघू जा आणि सांगा बघू त्याला की एक एक करीत आपल्या सर्व योद्ध्यांस म्हणावं आमच्या योद्ध्यांसोबत लढव चल जर समजा त्याचे योद्धा जिंकले मग चंदा त्याची पण महाराज त्यांच्याजवळ बांठासारखा वीर योद्धा आहे जगामध्ये आमच्या जवळ लोरिक आहे जो त्याच्या सर्वच योद्ध्या स्वर्गाची यात्रा करवेल जा तुम्ही लोरिकास युद्धाची सूचना द्या लवकर का म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालतोस रे पोरा रूपचंदला नेऊ दे की त्या चंदाला आणि या राजराजवाड्यांच्या लढ्यामध्ये होऊ दे की सबदा इसकोट मी तुला पण नाही जाऊ देणार आपण काय चंदाच्या रखवालीचा मक्ता घेतलाय वय जो मेहर तुला जीव देण्यासाठी पाठवत आहे अरे तुला पोरा काही झालंच तर आम्ही कुणाच्या आधाराने जगायचं अरे बघ पोरा जर आपल्या घरवालीच्या बाबतीत विचार कर बघू बिचाराचं तारुण्यामध्ये चुक काहीच कवतोयस माई जरा मेहरच्या पुरीच्या बाबतीत विचार कर तू काय चुक आहे तिची बोल परक्या माणसासाठी बिचारीने का सावताच्या जीवनाची फरफट करायची बघ त्या चंद्रमुखी चंदाच्या जिंदगानीमध्ये डाग लागला आहे
म्हणून शांती लगीन होऊन पण कुमारिका बसली आहे. दुसरं लगीन करण्यात काय वाईट आहे? बस माई मासनी आशीर्वाद देतो की म्या लढाईमध्ये बांठाचा गळा कापूनच घरी परतावं. तसं नाही रे पोरा, त्या टी राजाला स्वतःचा मान राखण्यासाठी तुझी आणि बांठाची कोंबड्या बकऱ्यांसारखी झुंज करवायची. म्या असं नाही हो देणार. माई म्या योद्धा आहे आणि मेहर आपले राजा आहेत. म्या मन कर्म आणि वचनाने महाराजांची बांधील आहे. मग त्यांचा हुकूम आहे लढतू, मग मी कसं टाळणार त्यांना? आमची तुला मुळीच पर्वा नाही. महिन्याच्या बाबतीत जरा पण इच्छा नाही तुला? काय ठरवलंस तू पोरा? चंदाने सौभाग्यवती राहायचं, महिन्यानं विधवा? जर तुम्हासनी लढाई मध्ये जायचंय अशी जबर इच्छा आहे तरी तलवार घ्या, टाका कापून मला दोन तुकड्यांमध्ये, मग जावं. मगच मी देवाला विनंती करेन की तुम्ही दुश्मनांवर विजय मिळवून परतावं. महिना म्हणून असं तू का आमच्या काळजाव घाव घालतीस? मी हा चंदाला मदत करतो बघ, आणि बांठाला मारलं की विजेता समान परतेन बघ. मग तुझ्यासाठी सोन्याच्या पायल बनवायच्या, मोती तुझ्या भांगामध्ये घालणार मी राणी. चाले लोर घेऊन आपले साथी, चाले लोर घेऊन आपले साथी, अरे जिथे उभे मदमस्त हत्ती, उभे मदमस्त हत्ती, अरे लोहन नदी मध्ये डुबकी घेता, अरे ताल तलावात नाहता, ताल तलावात नाहता, झळके ज्योति की सूर्य उगवे ना काही कुणास परी सुचले, दर्शहाल बटा तेव्हा पळाला राजा पाशी पोहोचून बोलला, अरे संकटी चंद सूर्य बोलावी, संकटी चंद सूर्य बोलावी, अरे सूर्य पळत वाचवण्या येई, सूर्य पळत वाचवण्या येई. उठता बाठलो रिकने मारिले, दोघांनी ही खडग उचलले, अरे लढती परस्पर वीर पुरुष जेव्हा, भिडे खडग पडे ठिणगी तेव्हा, भिडे खडग पडे ठिणगी तेव्हा, बाठ लढला धरती वर पडला, बाठ लढला धरती वर पडला, अरे पकडून पायलो रिकने धरला, पकडून पायलो रिकने धरला, अरे ठेवी खडग परी कंठावर चाले कापुनी मुंडी,
अरे पळे राजा रूपचंद तेव्हा पाहुनी जमिनीवर रुंड पाहुनी जमिनीवर रुंड अरे पाहुनी जमिनीवर रुंड हो येई ओवर लाल चांदणी आली चढत वरती दर्शे राणी चढत वरती दर्शे राणी हा जनसमुदाय दर्शन्याला खडग चालत लोरिक यश पावला खडग चालत लोरिक यश पावला मुनींनी हो आशीष दिला गोवर देती बढावा धन्य बाहुबल वीर हे लोक चढवती प्रसादा 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 चंदा पाहत वरती आली दासी बिसपती संगे आली झाली सांज अंधार पसरला महल चंद्राने उजळला वाटे लोरीस अप्सरा आली पाहुन लोरी कहरपला पाहुन लोरी कहरपला पाहुन लोरी कहरपला काय झालं असं वाटतंय मला लोरीकच्या प्रीतीमध्ये मी मरणार बघ सखी सखी मला फक्त एकदा अजून दाखव ना त्याला जा ना जाग बघ मी वाचणार नाही लोरीक दिसे चंदास दुरुनी होई विमोहित परिलाजूनी मी ऐकले तुमचे पुत्र अस्वस्थ आहेत तुम्हाला कसं माहित पण देवी कालच सर भर बाजारामध्ये खाली पडले तिथे सगळ्या नगरीत खूप गडबड झाली मी तंत्रमंत्राची जाणणारी बाई आहे जादूटोना शिकलेली आहे हा बघा आजार दूर करायचं काम माझं आहे माय तू बरं केलंस माझ्या पोराला मी तुला पोरी मोत्याची माळ देईन बघ मला तर रोगाचं निदान होत नाही आणि ही बरी करणार ह्याला तुम्ही समले पण इथं बाहेर जा बघू मला यांना एकट्याच फकस्त थोडं विचारायचं आहे काही या वैद्य काय चला बघू चल पोरी मी चंदाची सखी बृहस्पती बघा लोरीक काल मला आणि माझ्या मालकिनीला तुम्ही दिसला बघा तिथे तुम्ही बघा प्रेमाच्या नजरेने माझ्या मालकिनीला न्याळत ना मी पाहिलं बघा ती येईल तवा मग तू जरूर मला मदत करू शकणार बघ मला फक्त चंद्रमुखीला त्या एकदा बघायची इच्छा आहे आणखी दर्शन सहज नाही आहे खूप तपस्या केल्यानेच होईल देवीचं दर्शन करायचं आहे मग बाबा सोमनाथाच्या मंदिरामध्ये जायचं आणि एक वरीस योगी बनून राहायचं तवा दिवाळीच्या राती बघा तुमची मनोकामना पुरी होईल हा एक वर्ष लोरिक सेवेतरी एक वर्ष लोरिक सेवेतरी मागणे मागे चंदाहिनारी मागणे मागे चंदाहिनारी कार्तिक मध्ये आली दिवाळी कार्तिक मध्ये आली दिवाळी बोले सर्व ऋतूत खेळू यारी बोले सर्व ऋतूत खेळू यारी कथे चंदारी बिसपती प्रेमाची चल तू मन बोया गे दिवाळी चल मन बोया चल दिवाळी चल तू मन बोया गे दिवाळी कथती खरे परी अज्ञानी लोक कथती खरे परी अज्ञानी परी न जनानी पीडा ही जाणली परी न जनानी पीडा ही जाणली
परी अज्ञानी लोक कथती खरे परी अज्ञानी उंच वृक्ष फळ लागे आकाशा उंच वृक्ष फळ लागे आकाशा बृहस्पती कोण आहे हा योगी ज्याची वाणी इतकी रसभरी कशाची ह्याला कामना करीत आहे कुणाची उपासना तुम्ही यांना नाही ओळखलं का हो हा तेरी तुमच्यासाठी बघा हे योगी बनले आहेत तुम्ही प्रेम वचन द्याल तवच मुक्ती मिळेल यांना हा तपातन आता त्यांना लय वेळ शुद्ध नाही येणार बेगी बेगी जाया पाहिजे तुमची वाट बघत असेल घरी बृहस्पती अहो चला बघू बृहस्पती मला त्यांना एकदा फक्त अजून भेटू दे तू त्यांना सांग म्हणावं कपाळाची विभूती पुसाती म्हणावं योगी वेश त्यागा आता देव म्हणावं प्रसन्न पण झाला आज त्यांची आशा जरूर पुरी होणार जाना सांग बृहस्पती चला जाना सांग बृहस्पती ते चंदा शरद ऋतु पाव तू जर तू हरिहरचे हो ध्यान करणार चंदा सहो सूर्य भावणार चंदा सहो सूर्य भावणार लोरिक दोरी ती घेऊन येई दोर लावून माडी वर चढी दोर अगं मी त्योच आहे ज्याने बांठाला पछाडलं रूपचंदला हाकलला
आज तुझ्यासाठी जीव जोखमीत आलो टाका तिथं. जवळपासनं तुझी रूपज्योती पाहिली आहे, वाट नाही लागत काय जगात. प्रेमाच्या गोष्टी बोलून मला छळू नकोस असा, जा इथन. जवळपासनं माझा जन्म झाला, मन रंगलंय तुझ्या प्रीत रंगामंदी. तुझ्या विना माझं जीवन नाहीच ग चंदा. प्रिया, जेव्हापासून तू दिसलास रे, ना भोजन आवडत आहे ना नीज येते रे. तुझ्या विरहामध्ये मरते मी अशी बघ. ओफो, माळ तुटली आहे. आता रात्रभर मोती वेच तू आणि माळ बनव. शी मोती विणत राती बैसली, मोती विणत राती बैसली. उगवे सूर्य सर्वसाधे तिराणी, उगवे सूर्य सर्वसाधे तिराणी. मोती विणत राती बैसली. मैना, दात बरं घालवली? कुणाच्या भाऊ उपासात पडला सांगा रात भरे? अग का पण बाई वरडतेस मैना, का ग मनामध्ये तू उगाच भ्या आणत आहेस? हा, मला भ्या तिचंच वाटतं जे तुमच्या मनामध्ये भरली आहे. कुठल्या बाईला पटवाया तुमच्या परीस मोठा कोण आहे? तुझ्यासारखी नारी आपल्या पतीला चिंताच देणार? कोणी ग तुझं मन दुखावलं? लोरिक काही बोलला का? माई, तुमचा वीर लोरिक माझ्याशी नजर चोरून परकीच्या घरामध्ये गेला हाय. आता माझ्या पोटामध्ये आग लावली आणि बाहेर दुसरीच्या घरात पडतात हे. पण मी पण त्या घरामध्ये बसून समजा नाही होऊ देणार. ओ माई, माई. हे देवा, मला लोरिक शिवाय नाही राहता येणार. तू मला लोरिक एक चित्ताने प्रदान कर देवा, आणि तो त्या मैनाजवळ केव्हाच न जावा परत. काय तू सासूशी भांडण करून आलीस काय? की तुझा पती तुझ्यावर संशय घेऊ लागलाय? ओहो चंद्रमुखी, तूच वायट बाई ती आमच्या घरामध्ये अंधार करून आमचं घर लुटत सुटलीस. उलटे आता तू माझ्यावरच चिखल उडवतेस उलटी. मी नीच आहे, लुटारू आहे, तूच पतीला प्रिय हे सांगायचंय ना तुला? तूच मेली दुष्टा, सौभाग्य चोरलास माझं तू. लग्न सौभाग्य मी नाही जाणत, मनाचं मिलन फक्त मानते मी. देवाने मला लोरिक सोपवलाय, मी त्याला मिळवलाय. चंद कथे तू ऐक बोली गे माझी, दोन शरीर एक प्राण रे. लोरिक माझा मी लोरिक ची, ऐसी गाठ पड़े दोरीची. जिवंतपणी मी सोडू न शकले, जो दोन राह चाली तो पंथी. मी लोरिक मनी ते हो मनी माझा, होईल काय
रडण्याने तुझा मान मर्यादा धर्म बनतो बाईचा. सगळं जग जाणतं की तुझ्या आपण कुळामध्ये कलंक आहे ग कलंकिनी. तू स्वतःच्या घरवाल्याला बघ ग, आमच्या उंबरठ्यावर भिकाऱ्यासारखा पडलेला असतो. अग अमावासेच्या चंद्रासारखी तू असशील आता पुन्हा तुला माझं लोरिक दिसणार पण नाही. बिन पाण्याच्या मासळी सारखी तडफडून तडफडून मर आता. मी का? तूच नाही आता बघणार त्याला. तो येणार, येऊन माझ्या चरणांमध्ये बसेल. स्वप्नामध्ये पण केव्हा तुझ्या शय्येवर नाही येणार तो. बृहस्पती, चंदा का नाही आली? चंदा हट करत बसली आहे. बघा तुम्हाला ती अशी लपूनच पण नाही भेटणार. आता मालकिनीने संदेश पाठवला आहे की तुम्ही घेऊन तिला आजच रात्री गोवर्धन नाही सोडून गेला मग विष खाणार ती. सगळ्या राजामध्ये बिचाराची बदनामी होत आहे. बृहस्पती, हे पावसाचे दिवस आहेत, बाहेर बघ समजे मार्ग बुडाले आहेत. तू जाऊन तिला माझा संदेश सांग बघू की जेव्हा वसंत ऋतूमध्ये समद प्रसन्न होईल मी तिला घेऊन दूर जाईल. मालकीन म्हणली वाट बघणार ती आजच्या रात्रीसाठीच. हवं तर जा घेऊन, मग मात्र तुम्ही पस्तावाल बघा. मग ठीक आहे, माझ्या चंदाला जाऊन सांग तू की आपण आज रात्रीच निघायचं आहे आणि सूर्य उगण्यापूर्वी आपण गंगा पार करायची आहे. दोघे चालती उतावीळ ऐसे पदभूमीस स्पर्शती न जैसे. दोघे चालती उतावीळ ऐसे पदभूमीस स्पर्शती न जैसे. दृश्य लोरिक तो चंदा कथे हो सांग का ऐसा उदास हो. दृश्य लोरिक तो चंदा कथे हो सांग का ऐसा उदास तू. ओ लोरिक तू माझा देवा माझा देवा. पूरी करीन तुझी रे सेवा पूरी करीन तुझी रे सेवा. प्रेमाच्या साठी सोडले सर्व सोडले सर्व. मज डुबविले पार तुलाव मज डुबविले पार तुलाव मज डुबविले पार तुलाव. नावाडी नावाडी भाऊ, ओ नावाडी भाऊ, चला आम्हाला नदीच्या पल्याड पोहोचवा बघू. तुम्ही दोघं मला वाटतं ज्वानीच्या जोशात येडा झाला आहे ती. मरण बी आलं तरी संगतीनं मरण्यातच मजा. माझी घरवाली हाय पोर आहे ती. आयुष्याची नदी त्यांनी कशी काय पार करायची. या येळेला मी बा नाही जाणार. हे दे त्याला. हे घे. मग असं सांग की सांभाळ बर वल्ली. चला बसा आता आणि नदीच्या त्या किनाऱ्याला माझी होडी बांधून ठेवा. सकाराम जाईल आणि आणल. तुम्ही आम्हाला ओळखता का? ओळखायची इच्छा नाही आहे बाबू. चला बसा बसा. हा बसा. दोघे जण नावेवरी चढले दोघे एका मातीचे बनले. दोघे जण नावेवरी चढले दोघे एका मातीचे बनले. हकरत असतात
तसाच दोघांना हा करेल तुम्हाला पण का घसा खरडीत आहेस तुझ्या घरात राहिली इतकी केव्हा तू प्रीतीचे दोन बोल नाही बोललास केव्हा मला प्रेमाने पाहिलं नाहीस आणि आज आलास जा परत जा वामन हा वीर लोरिक आहे ज्याने रूपचंदाच्या बहादूर बांठाला मारून टाकला आहे जा आता एक लोरिक तू मरत आहेस आवडली ना तुला ही बाई वचन देत आहे मी परत ये बघ बघ समजा लोकस्नेहाने माझ्या कुटुंबाला मी असं सांगेन पण की गंगेत स्नान केल्याने चंदा मी तुला देऊन टाकली आहे नाहीतर बघ माझा शाप आहे तुमच्यावर की तो या पुरीमध्ये राज करणार पुढे आणि हे चंदा हिला साप डसणार आहे आणि हे नार जिथे नाही राहणार नाही राहणार गोवर दोघे जण विसरती नवीन गावी निवास करती कित्येक ही दिसमासी भोग विलास करती रडुनी मै रात जाय दिवसा वाटेवर डोळे लावी रडुनी महिनेची रात जाय दिवसा वाटेवर डोळे लावी दिवसा वाटेवर डोळे चंदा गोवरगडात मैनाचा संदेश घेऊन एक व्यापारी आला आहे काय सांगितलंय पण तिने लोरिक मैनाने लिहिलं आहे चंदा आता माझं सगळं दुःख समज आणि तुला प्रार्थना करते माझा बिछोडलेला पती मला तू परत कर ओ पुनवेचा चंद्रा त्याला दूर नेल्याने तू माझी शय्या सुनी केली आहेस तू जाणार मग व्यापारी म्हणत आहे की मैना फाटकी मळकी लुगडी घालून दिस घालवत आहे आणि डोळा आसवानी असं भिजत आहे की मुळीच सुचत नाही काय बस लोरिक लोरिक सारखं चाललेलं असत मग अशा लक्षणांमध्ये मी तिच्या जवळ जाणं काय माझा धर्म नाही आहे चंदा खरंय केव्हा जाणार पण दोन दिवसांनी मग बघ तसा लगेच तुझ्याजवळ परतणार मी चंदास सोडून लोरिक घरी येईया चंदास सोडून लोरिक घरी येई पाया पडून माते सहो मनवी पाया पडून माते सहो मनवी चंदास सोडून लोरिक घरी येईया पाया पडून माते सहो मनवी बाहू पकडून मैने सहो मनवी पाया पडून माते सहो मनवी बाहू पकडून मैने सहो मनवी मला तुम्हासनी मुळीच काय सांगायचं नाही मी भाग्य पुरं मान्य केले जीवनामध्ये कवा माणूस थोडं घालवत असत कवा माणूस थोडं मिळवत असत हीच रीत आहे माझं मन हरलं आहे मैना पण धर्मासाठी माझं मस्तक झुकतच राहील तुम्ही मग तिलाच इथे का नाही आणतो म्हणजे तिच्या कानानं इथे मला तुम्ही माझ्या जवळ तरी दिसत राहाल ना तुम्ही सगळं तुमची प्लेट टाकली तिला देऊन तेव्हा मी पण बघा आता तिला मान द्यायचं तुझी धन्य आहे मैना मी तिला इथं आणीन बघ
पौर्णिमेचा सुंदर राती सजवे बिछाना सुगंधी फुलानी गंध शोधित भुजंग आला तो होडसला सजल्या चंदास तो डसताच नयनी येई अंधारी भूमीवर हरपुनी शुद्ध ती पडली चंदा उठ उठ चंदा उठ नाहीतर कटर खुपसून घेऊन बरेत मी उठ चंदा पृथ्वीराज रासो सारख्या गाथांमध्ये सामान्य प्रेमाचं वर्णन केलं गेलं आहे पण सुफीने प्रेमाला भक्तीचा दर्जा दिला. त्यांचं म्हणणं होतं की प्रेम करणारी माणसं म्हणजे मानवी प्रेम प्रेमाची भक्ती म्हणजे दैवी प्रेमापर्यंत पोहोचण्याची एक शिडी आहे. सुफी अवलिया आणि भक्ती संतांच्या परस्पर संबंधांच्या दोन शतकानंतर पण मीराने म्हटलंय मी रे तुझ्या प्रेमाची वेळी. मुल्ला दाऊदांच्या चंदायनमध्ये जे प्रेम दाखवलं गेलंय ते अनैतिक आहे आणि दुःखानी भरलेलं आहे कारण खरं प्रेम सगळ्याच बंधनांतनं मुक्त असतं. जो भक्त परमेश्वरावर प्रेम करतो त्यात सुद्धा दुःखी मार्गावरनं जातच मुक्ती मिळत असते. जसजसा इस्लामचा हिंदुस्थानामध्ये फैलाव होत गेला बस तेव्हाच हिंदू आणि मुसलमान दोघांमध्ये अनेक सुधारक पण उभे राहिले. मग त्यांनी धार्मिक देखावे आणि पाखंडाची आलोचना करीत हिंदू आणि मुस्लिम धर्मीय दोघांना जवळ आणीत एका सूत्रामध्ये जोडायचा प्रयत्न केला. 15व्या शतकामध्ये दक्षिण भारतीय रामानंद पहिले सुधारक होते ज्यांनी आपसातल्या सद्भावाचा प्रचार केला. शिवाय त्यांनी जातपातीवर खूप टीका करून तिला नकार दिला. त्यांच्या शिष्यांमध्ये एक कोष्टी कबीर पण होते पुढे जाऊन जे आपल्या गुरुपेक्षाही जास्त सुप्रसिद्ध बनले. आज पण दूर दूरच्या गावांमध्ये कबीर भजनं गायली जातात पण ते ना हिंदू होते ना मुसलमान पण दोघांच्या मधले बहुतेक होते. निरनिराळ्या धर्म आणि जातींचे अनेक लोक त्यांचे अनुयायी बनले. कथे कबीर भ्रम सर्व पळे कथे कबीर भ्रम सर्व पळे एक निरंजन तो मनी धरे एक निरंजन तो मनी धरे एक निरंजन ईश माझा एक निरंजन ईश माझा हिंदू तुर्क दोन्ही नाही माझा हिंदू तुर्क दोन्ही नाही माझा. कबीरानंतर मग उत्तर भारतामध्ये एक अजून महान सुधारक आणि धार्मिक नेता बनले. हे होते गुरु नानक ज्यांनी शीख धर्माची स्थापना केली.
तर अशा तऱ्हेने सुधारांची आणि समन्वयांची सुरुवात होत गेली. जीवनाच्या दुसऱ्या कक्षांमध्ये पण जाणता अजाणता भेटी खूप वाढल्या. एक नवी सभ्यता पण, एक नवी जीवनपद्धती, एक नवीन भाषा समोर येत गेली. पेहराव बदलत गेले, शिवाय खाण्यापिण्याच्या पद्धती पण. बरं, आणि रोजच्या आपल्या जीवनामध्ये अनेक तऱ्हेचे बदल पण होत गेले. म्हणून अशा तऱ्हेने जेव्हा राजा आपल्या आपसातल्या लढायांमध्ये एक दुसऱ्यास पूर्ण नष्ट करण्यामध्ये गुंग होते, पुन्हा एका सूत्रामध्ये जोडत होत्या सतत, जेणेकरून लोक समाधान चैनीने राहू शकतील, शिवाय आपल्या शक्तींचा पण प्रगतीसाठी उपयोग करतील. आपण आज परत त्याच रस्त्यावरनं चालत तमाम चांगुलपणाला परत एकतेच्या सूत्रामध्ये जोडायचं आहे. आणि यावेळी आपला पाया जास्त मजबूत व्हायला पाहिजे. आपसातली बरोबरी शिवाय आझादीच्या पायावरचा असा समाज, एक बदलत्या विश्वाशी पूर्ण जोडलेला समाज, तेव्हाच हा कायम राहील बघा. हिरण्य गर्भात समवर्तताग्रे भूतस्य जात पतिरेकासीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्य गर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारेनि जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान, धरती आणि अस्मान जाने केले हो धारण, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. जातत्वामुळे ते जो मय हे अंबर, पृथ्वी हिरविगार आणि स्थापित सुंदर, रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीचा कारण निर्मित करून रण, वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून, जागून राहिले होते जे प्राण बनून, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन, करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.